बांगलादेशातील हिंदू आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावलं उचलावीत यासाठी आज सकल हिंदू समाज नाशिक जिल्ह्याच्या वतीने संपूर्ण नाशिक जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. सातपूर शहरातील अशोकनगर येथून दुपारी या नाशिक बंद मध्ये व्यापारी वर्गाने सहभागी व्हावे म्हणून सकल हिंदू बांधवांनी आवाहन केले असता व्यावसायिकांनीही प्रतिसाद दिला. बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. सरकार विरोधी असणारे हे आंदोलन आता हिंदूंच्या विरोधात सुरू झाले आहे. यामुळे तेथील अल्पसंख्याक हिंदूंमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. या संदर्भात नाशिक जिल्हा येथील सर्व हिंदू संघटना, राजकीय पक्ष आणि हिंदू नागरिक यांनी एकजुटीने सकल हिंदू समाज नाशिक जिल्ह्याच्या वतीने आज संपूर्ण नाशिक बंदची हाक दिली आहे. या बंदला नाशिक मधील विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, सनातन हिंदू जनजागृती समिती, समविचार राजकीय पक्ष, मनसे, भाजप, हिंदू एकता आंदोलन पक्ष, राष्ट्रवादी अजित पवार गट, दोन्ही शिवसेना तसेच सर्व हिंदुत्ववादी संघटना यांनी पाठिंबा जाहीर केला. सर्व सातपूरकरांनी या बंद मध्ये सहभागी व्हावे म्हणून आवाहन करीत असल्याचे भाजपाचे राजेंद्र दराडे यांनी यावेळी सांगितले. राष्ट्र बांगलादेश येथे इथल्या यादवीमुळे जो आपल्या इथल्या अल्पसंख्याक असलेल्या हिंदू समाजावर जो अत्याचार होत आहे त्या अत्याचाराच्या निषेधार्थ आम्ही आज भारत बंदची हाक दिलेली आहोत सकल हिंदू समाजाने. तर त्या अनुषंगाने आम्ही सर्व आपल्या परिसरातील व्यापारी व्यावसायिक लोकांना आवाहन करतो आहे की या आमचं जे सकल हिंदू समाजाने या बांगलादेशमध्ये हिंदूंच्या अत्याचाराच्या विरोधात जे भारत बंदची हाक दिली त्याच्यात समाविष्ट आवाहन करतो आहे. बांगलादेशी हिंदू बांधवांना पाठिंबा द्यावा असे आवाहन करीत सकल हिंदू समाजामार्फत सातपूरमध्ये करण्यात येत होते. सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सातपूर शहरात ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर.